यावला घराच्या बसस्थानकावर गेल्या काही दिवसांपासून वारंवार प्रवाशांचे महागडे मोबाईल पर्स व पैसे चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असावा अशी मागणी यावलचे आगार प्रमुख दिलीप महाजन यांच्या प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार यावलच्या बसस्थानकावर 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान चालक RP मोरे व वाहक अरुण तडवी यांनी बस क्रमांक MH 20 BL 1403 ही बस यावल तर रावे व ST प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी यावलच्या बसस्थानकावर लावली असता यातील प्रवाशी आशालता लक्ष्मण निमगडी व राजेंद्र किसन जाधव या बसमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी बसले असता बसमध्ये अज्ञात चोरट्यांनी आशालता निमगडी यांच्या पर्समधून सुमारे 30,000 रुपये किमतीची महागडी घड्याळ व काही पैसे तसेच राजेंद्र जाधव यांच्या खिशातून 3,000 रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. यावरून वाहक व चालक यांनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रवाशांची चौकशी करावी अशी मागणी केली असता यावर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मोहन तायडे व वसीम तडवी व नरेंद्र बागुले यांनी ST आगारातील यांनी महिलांची तपासणी केली. ST बसच्या सर्व प्रवाशांची चौकशी केली मात्र त्यामध्ये काहीही मिळून आले नाही. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी केलेल्या कृत्यामुळे प्रवाशांचे 2 तास निकामी गेले व त्यांना नाहक त्रास सहन करावा लागलाय. अखेर चौकशी पूर्ण झाल्यावर ही ST बस आपल्या मार्गावर मार्गस्थ झाली. याबाबत संबंधित ज्या प्रवाशांची चोरी झाली आहे ते तक्रार देण्यासाठी यावल पोलीस ठाण्यात गेल्याचे वृत्त आहे. MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावल. त्या कंपनीचं होतं ते घड्याळ, चारिओ कंपनीचं होतं ते घड्याळ, वापरायचे कंपनी नाही. ती पप्पा पुढे गेले आहे, मी कालचे गेले आहे ते लग्नाला.